कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. माफी मागितली नाही तर काय होते ती मी माहिती नव्हतं तुला. माझी चूक झाली, मला माफ करा, मला माफ करा. मी शेण खाल्लं, मी माती खाल्लं. मी तुम्हाला लई काय काय बोलले. तुम्ही या घराच्या मालकीन बाई आहेस, तुम्ही बघताय ना आधीपतींच्या या घरात काय हाल आहे. ताई नाही म्हणून हे समजवायलंय, तसंच माझं बी व्हायलंय. मला समजून घ्या, मला मला कधी काय भी सुचत नाही. मी कुणाला भी काय भी बोलत सुटल्या. माझ्या मनात तुमच्या बद्दल काय भी राग नाही. मला माहित नाही माझ्याकडनं हे शब्द कसं बोललं गेलं तुम्हाला. मला माफ करा, मला माफ करा. अहो आईची सवय झाली ना. अहो येता जाता तुम्हाला बघितल्यावर एक सेकंद का होईना, पण मला असं वाटतं की ताईच आहे. म्हणून मला त्रास होतोय, मला टेन्शन येते, मला मला काही सुचत नाही. मी कुणाशी काय बोलते मला काय भी कळत नाही. अहो तुम्ही सोडून गेला सर तर आम्हाला मी अजून टेन्शन येणार, असं करू नका सर. मी समजू शकते तुम्हाला काय वाटत असेल ते, म्हणूनच तर मी हा निर्णय घेतलाय. अहो बघा की ताई ताई हे घर सोडून गेली तर नगर नगर ते विचार येतात. म्हणजे असं वाटते ताईचा काही ऍक्सिडेंट तर झाला नसेल ना, किंवा तिच्या बरोबर काही वाईट बंगाल तर झालं नसेल ना, असं सांगत डोसक्यात येत आहे. काय जीभ आहे का काय चेष्टा होय. तोंड उघडलं की अभद्रच कसं बोलतेस ग बघ मावशी. त्यापेक्षा ग बस माफी माग चढ दिशेने विषय सपव. आईसाहेब जिथं असतील तिथं सुखरूपच असतील. उगयच गणे नाही त्या शंका काढू नकोस आणि तोंडानं काय बोलू बी नको असलं. चल माफी माग चढ दिशी. मला माफ करा अधिपती ताई, तुम्ही बी मला माफ कर, मला माफ करा. अहो पाय नका धरू माझे प्लीज. नाही नाही मी तवर पाय सोडणार नाही जवळ तुम्ही माफ करत नाही. मला माफ करा मना आधी. मी माफ केलं तुम्हाला, उठा बरं. माफ केलं तुम्हाला, माफ केलं तुम्हाला. तुमची चूक कळली आहे ना. आणि खरं सांगू का, कुणी माझी माफी मागावी मला थांबवावं हा निघण्याचा हेतू नव्हता माझा. माझा निर्णय झालाय. चारू कसला निर्णय झालाय तुझा चारू. मी मी काय करू म्हणजे तू थांबशील. आम्ही काय करायला हवं सांग तरी. तुला कळते का चारू, तू फक्त स्वतःचा विचार करतेस, आमचा कुणाचाच विचार करत नाही असं असं नको करू. चारू मी तुला म्हटलं ना, आम्हाला सगळ्यांना या या घराला तुझी गरज आहे. प्लीज मला थांबू नका. कोण कुठे जाणार नाही. ते तुमचं बी घर आहे, तुम्ही इथंच राहायचं असते. अरे पण अस्तरीन भाई यांची बॅग जाऊ दे, आत जाऊ दे. कसं आहे घरात आई नसल्याचं दुःख हे तर कोणाला कळणार नाही. अधिपती नाही जाणार, नाही जाणार. चंचे त्यांच्या अगं ठोंब्यासारखी उभी का, बॅग उचल आणि नेऊन ठेव त्यांच्या खोलीत. चारू आता बाकी कसला विचार करू नकोस तू. नका काळजी करू, मी कुठेही जाणार नाही. तुम्ही मला मोठ्या मनाने माफ केलं, आता आपण इथं पुढे चांगलं राहूयात. हा तुम्ही मोठ्या मनाने माफ केलंय बघा, झालं गेलं विसरून जावा. हा मी कधीच विसरले ते. आता मी देवीकडे एकच प्रार्थना करेन, माझ्या मुलाची इच्छा पूर्ण कर.
म्हणजे तुम्हासनी असं वाटतंय का माझी ताई परत या घरला यावी? पर ताई जर परत या घरात आली तर तुमचं या घरातलं स्थान डळमळीत होणार. मग अहो सांगा की तुम्हासनी खरंच असं वाटतंय का माझी ताई या घरात परत यावी? हो, मला अगदी मनापासून वाटतंय की भुवनेश्वरीनी परत यावं. त्या आल्या तर मी त्यांचं स्वागतच करेन. मला त्यांच्याबद्दल कोणतीही ईर्ष्या नाही आहे. मी इथे नसताना त्यांनी माझं घर सांभाळलं, माझ्या मुलाला सांभाळलं. मी त्यांचे आभारच मानेन. सामान ठेवलं बरं का खोलीत? मम्मी सर. आई थँक यू. थँक यू काय? अधिपती बोलला आणि माझ्या पायातलं त्राणच निघून गेलं. अजूनही त्याचे शब्द माझ्या कानात घुमत आहेत. ग कोण कुठे जाणार नाही, ते तुमचं घर आहे, तुम्ही इथेच राहायचं असते. अरे पण आई घर सोडून गेल्याचं दुःख इथे कोणालाच कळणार नाही. मी समजू शकते आई तुमच्या मनात काय चाललंय ते. मला खरंच कळत नाहीये हे सत्य आहे की भास आहे. म्हणजे समोर पाणी दिसावं, आपल्याला तहान लागलेली असावी आणि तहान भागवायला जावं आणि ते मृगजळ आहे असं तर नाही ना होणार? नाही असं का वाटतंय आई तुम्हाला? म्हणजे मी एकटीच या घराला आपलंस करायचा प्रयत्न करते असं वाटतंय मला. खर तर या घरात ना मला आईचं स्थान आहे ना बायकोच. म्हणजे ज्याला मी जन्म दिलाय तो मला आई मानत नाही आणि ज्यांच्याशी माझं लग्न झालंय त्यांची बायको असून नसल्यासारखी आहे मी. असून नसल्यासारखी म्हणजे असं का बोलताय? म्हणजे सगळ्याच गोष्टी बोलता येत नाहीत, सांगताही येत नाहीत. जसं प्रेम न बोलता जाणवतं तसं अंतरही न बोलता जाणवतच ना. बघ ना अक्षरा, लवकरच आता आमच्या लग्नाला 29 वर्ष पूर्ण होतील. पण त्या लग्नाबाबतच्या सगळ्या आठवणी पुसल्या गेल्यात. लग्नाबद्दल काहीच आठवत नाही मला. कधीतरी मागच्या जन्मी आमचं लग्न झालंय का असं वाटतं, किंवा लग्न झालंय की नाही असाही प्रश्न पडतो. काय बोलताय तुम्ही? अक्षरा जे जाणवतंय ना तेच सांगते मी तुला. ह्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही कनेक्शन आहे की नाही असा प्रश्न पडतो मला. पूर्वी आम्ही किती बोलायचो, गप्पा मारायचो, तासन तास आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलायचो. पण आता आता तसं कधी घडलं होतं की नाही हाच प्रश्न पडतो ग मला. इतकं अंतर वाढलंय आमच्यामध्ये. आणि ह्याचं कारण जर का तू आम्हाला विचारलंस ना तर ना मी उत्तर देऊ शकेन ना हे. आई निघेल यातून, पण काहीतरी मार्ग निघेल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.